नमस्कार मित्रांनो, आमदार बच्ची कडू यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे. प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा, आरक्षणावरील चर्चेदरम्यान बच्ची कडू यांचं मोठं विधान. सविस्तर माहिती काय आहे जाणून घेऊया. हिवाळी अधिवेशनात त्यावर सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माजी मंत्री आमदार बच्ची कडू यांनी राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा असं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीचे पडसाद विधान भवनाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. मराठा आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागपुरातील विधान भवनातील हिवाळी अधिवेशनात त्यावर सर्व नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माजी मंत्री आमदार बच्ची कडू यांनी राज्यात शांतता हवी असेल तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री करा असं मोठं विधान केलेलं आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षीय नेत्यांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान बच्चू कडू यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले, मला वाटतं की राज्यात शांतता ठेवायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्यमंत्री करायला हवं, म्हणजे या देशाला खरा न्याय दिला. आपल्याला घटना दिली त्यांच्यासाठी एवढं तरी करायला हवं, असं काही केलं तर काय हरकत आहे, त्यामुळे राज्य शांत राहील. नेत्यांनी व्यक्तिगत टीका करू नये बच्चू कडू. मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यक्तिगत टीका करू नये, चांगलं नाही. एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले आहेत, कोणी काहीही बोलू द्या, त्यांनी कोणावर टीका करू नये. एखादा नेता बोलला तर त्याचा परिणाम समाजाला भोगावा लागतो, त्यामुळे आपण सर्व चांगल्या मार्गाने भांडले पाहिजे अशी विनंती बच्चू कडू यांनी त्यावेळी सर्व नेत्यांना केली आहे. आपलं राज्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर यांचं आहे. एकमेकांमध्ये भांडलं तर कोणत्या तोंडाने आपण देशाला तोंड दाखवू? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची देशानं संरक्षण करण्याची जबाबदारी दिली. तुम्ही आरक्षणावरून आपापसात भांडत आहात. छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर आणि मनोज जरांगे यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी भांडावं, त्याला काय हरकत आहे, असंही ते म्हणाले आहेत. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. या संदर्भात आता नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माहितीला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.